लेसन नंबर 14, ओके काय सांगितलं लेसन नंबर 14 मध्ये अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर, काय अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर, काय अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर, त्यामध्ये आपल्याला स्क्वेअरचे फॉर्म्युले लक्षात ठेवले, दोन फॉर्म्युले आहेत स्क्वेअरचे, एक आहे ए प्लस बी चा स्क्वेअर, ओके कोणता आहे ए प्लस बी चा स्क्वेअर, आणि दुसरा आहे ए मायनस बी चा स्क्वेअर, काय ए मायनस बी चा स्क्वेअर, तर ए प्लस बी चा स्क्वेअरचा आन्सर काय येतं, तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, त्यानंतर ए मायनस बी चा स्क्वेअरचा आन्सर काय येणार, ए स्क्वेअर मायनस टू ए बी मायनस सॉरी प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, काय आन्सर आहे ए प्लस बी चा स्क्वेअर, ए प्लस बी स्क्वेअर आन्सर आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, बोला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ओके हा ए मायनस बी चा स्क्वेअर असेल तर सेम आहे फक्त इथे प्लस इथे मायनस, सो ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर है ना, काय ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ओके व्हेरी गुड क्लियर आहे, हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे, काय करायचे हे दोन फॉर्म्युले करायचे आपल्याला, एक दोन मिनिटे घ्या तुम्ही मला बायटिंग करून द्या बघा फॉर्म्युला, ओके एक दोन मिनिटे घ्या नाही करा फॉर्म्युला मला बायटिंग करून द्या, चला ओके सो झाले फॉर्म्युले बाय तुमच्या झाले असतील आहे, ठीक आहे चला पुढे जाऊया, आता आपण प्रॅक्टिस सेट काय बनणार आहोत, प्रॅक्टिस सेट कोणता आहे आपला 50, कोणता आहे 50 प्रॅक्टिस सेट 50, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, ओके क्वेश्चन नंबर 1 काय म्हणजे एक्सपांड, काय म्हणजे एक्सपांड, ओके काय फर्स्ट क्वेश्चन घेतला, ओके काय सांगितलं बघा पाय ए, बोला पाय ए प्लस सिक्स बी, रीड करा रे पाय ए प्लस सिक्स बी चा स्क्वेअर, बरोबर असा आहे क्वेश्चन तुम्हाला, ठीक आहे काय पाय ए प्लस सिक्स बी चा होल स्क्वेअर, पाय ए प्लस सिक्स बी चा होल स्क्वेअर, चला काय करायचं आपल्याला एक्सपांड करायचं, काय करायचं एक्सपांड, मग कोणता फॉर्म्युला, आता मी ते फॉर्म्युले लिहिले होते, ठीक आहे बायोटिंग आहेत ना एकदा लिहूया पाहिजे परत एकदा, ओके काय ना ए प्लस बी चा स्क्वेअर आणि ए मायनस बी चा स्क्वेअर, ठीक आहे तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, हे फॉर्म्युले आपण केले होते आत्ताच केलं ना दोन मिनिटांपूर्वी तुम्ही बायोटिंग पण केला केला की नाही झालेत ना, हा मग चला ठीक आहे, आता इथे काय करायचं आपल्याला काय करायचं एक्सपांडचा फॉर्म्युला काय करायचा आहे युज करायचा, काय करायचं एक्सपांडचा म्हणजे हा वाला फॉर्म्युला काय करायचा युज करायचा आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे, क्लिअर आहे चला करूया मग सॉल्व, ओके चला काय करणार बघा सोल्युशन मध्ये येताना, ओके ओके फाय ए प्लस सिक्स बी ऍज इट इज दिलेला क्वेश्चन, इट इक्वल्स टू हा आपला काय आहे ए आणि हा आपला काय बी आहे, म्हणजे ए प्लस बी म्हणजे हा वाला फॉर्म्युला आहे ना, ठीक आहे चला म्हणजे काय तर ए स्क्वेअर पहिलं काय तर ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे काय फाय ए चा स्क्वेअर कळलं की नाही, ओके पुढे काय साईन प्लस साईन प्लस है ना, नंतर काय टू टू आहे है ना, इथे काय टू इन टू इथे काय ए, ए म्हणजे आपला काय फाय ए है ना, काय फाय ए काय आपला फाय ए इन टू काही नाही म्हणजे असतं इन टू इन टू काय बी, बी म्हणजे काय आपला सिक्स बी, तिथे येणार सिक्स बी क्लिअर सिक्स बी प्लस प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय बी म्हणजे आपला हा काय सिक्स बी चा स्क्वेअर, तुझी सोपं आहे काय ना, आता याला कुठे फॉलो करा पुढे, ओके फाय चा स्क्वेअर काय तो 25, व्हेरी गुड है ना, ए चा स्क्वेअर येत नाही तो ए स्क्वेअर ऍज इट इज लिहायचा है ना, ए चा स्क्वेअर येतो का नाही ना, ए स्क्वेअर ऍज इट इज प्लस फाय बघा मी काय होतोय फाय इन टू इंटू फाय टेन, फाय टू जा टेन बरोबर आहे, टेन इंटू सिक्स इंटू सिक्स आन्सर विल कम 60 है ना, किती येणार 60 ए इंटू बी ए बी 60 ए बी काय आला 60 ए बी प्लस प्लस सिक्स चा स्क्वेअर, सिक्स चा स्क्वेअर काय तो 36 आणि बी चा स्क्वेअर आहे किती बी स्क्वेअर, समजला केलं का एक्सपांड फॉर्म, समजलं तुम्हाला कसा केला क्लिअर आहे का, ओके जाऊया पुढच्या समकडे, ओके ठीक आहे चला मी करतो रफ करतो तोपर्यंत तुम्ही काय करा मी रफ करतो तोपर्यंत तुम्ही काय लिहून घ्या, ओके डायरेक्ट चालू लगेच मी काय करणार रफ करणार, ओके चला बघा दाखवतो जादू आता सेकंड सम, ठीक आहे जादू वगैरे काय नाही व्हिडिओ पॉज केला होता मी, ठीक आहे
चला म्हणजे आपला टाइम वेस्ट होणार नाही त्यामध्ये म्हणून ठीक आहे. चला बघा हे क्वेश्चन नंबर टू. आता अपॉन मध्ये आलं पण घाबरायचं, अपॉन मध्ये आलं घाबरायचं बिलकुल घाबरायचं नाही. काय नाही घाबरायचं नाही ना. अपॉन मध्ये म्हणजे कसाही होते आपल्याला सॉल्व करायचं तरी मेथड आहे मग घाबरायची गरज आहे का नाही. चला बघा फर्स्ट फर्स्ट क्वेश्चन आहे जी पहिली आहे ठीक आहे. ए अपॉन टू प्लस बी अपॉन थ्री स्क्वेअर सिंपल आहे. ओके आता पहिलं बोलता आपला काय आहे ए आणि हा काय बी काय हा ए आणि हा काय बी. तर ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कोणताला फॉर्म्युला पहिला वाला बरोबर की नाही. कोणताला फॉर्म्युला पहिला वाला चला मग पहिला ए काय म्हणजे ए काय आपला ए अपॉन टू चा स्क्वेअर है ना ए चा स्क्वेअर प्लस टू इंटू ए म्हणजे काय ए अपॉन टू ठीक आहे. ब्रॅकेट नाही आलं मी ब्रॅकेट आपलं नको डायरेक्ट ए अपॉन टू इंटू बी बी म्हणजे काय आपला थ्री अपॉन सॉरी बी अपॉन थ्री. ओके बी अपॉन थ्री क्लिअर बी अपॉन थ्री समजा. ओके व्हेरी गुड. चलो प्लस 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 बी चा स्क्वेअर काय म्हणाल बी चा स्क्वेअर. ओके बी चा स्क्वेअर म्हणजे काय बी अपॉन थ्री बी अपॉन थ्री चा होल स्क्वेअर क्लिअर आहे. बी अपॉन थ्री चा होल स्क्वेअर क्लिअर आहे. इज इक्वल टू व्हॅल्यूज काढा ए चा स्क्वेअर काय ना ए स्क्वेअर अपॉन है ना टू चा स्क्वेअर काय येतो फोर बरोबर आहे. प्लस प्लस टू आता बघा इथे टू टू गेट कॅन्सल न्यूमरेटर डिनोमिनेटर गेट कॅन्सल काय ना टू टू गेट कॅन्सल होणार काय होणार टू टू गेट कॅन्सल होणार. ओके सो इथे उरला काय ए बी अपॉन थ्री काय उरला ए बी अपॉन थ्री झालं. ए बी कसे गेले ह्या मल्टिप्लाय केले दोघांनी ए बी अपॉन थ्री प्लस प्लस काय ना बी चा स्क्वेअर काय ना बी चा स्क्वेअर है ना अपॉन थ्री चा पण स्क्वेअर काढा. थ्री चा स्क्वेअर किती येतो थ्री थ्री चा नाईन काय ना नाईन क्लिअर आहे. सो हे झालं आपलं समजलं कसं काढलं क्लिअर आहे असे. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन कडे ठीक आहे. चला चल नेक्स्ट नेक्स्ट दिलंय बघा जाणू जाणू नाही पॉज केलाय काय केलाय पॉज केलाय. काय सांगितलं बघा नेक्स्ट काय सांगितलंय टू पी फर्स्ट स्टेप आपली सेम क्वेश्चन खाली घ्या टू पी मायनस थ्री क्यू चा होल स्क्वेअर बरोबर आहे. चलो ती बी पोस्ट आता हा आपला काय आहे ए आणि हा काय बी. तर ए मायनस बी म्हणजे कोणता फॉर्म्युला सेकंड वाला फॉर्म्युला सेकंड वाला. तर चला अप्लाय करूया काय ना ए चा स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे काय ए चा स्क्वेअर म्हणजे टू पी चा स्क्वेअर ना ए म्हणजे पूर्ण टर्म आहे ना टू पी चा स्क्वेअर मायनस टू इंटू ए ए म्हणजे काय आपला टू पी समजतंय का है ना टू पी ए म्हणजे पूर्ण टर्म टू पी इंटू बी बी म्हणजे काय आपला थ्री क्यू काय थ्री क्यू प्लस बी चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर म्हणजे काय थ्री चा थ्री क्यू चा स्क्वेअर क्लिअर आहे कन्सेप्ट. ओके चल स्क्वेअर काढा टू चा स्क्वेअर काय येतो फोर पी चा स्क्वेअर येत नाही म्हणून पी स्क्वेअर बरोबर घे. चला मायनस टू टू जा फोर है ना फोर थ्री जा ट्वेल्व है ना ट्वेल्व पी क्यू ट्वेल्व पी क्यू. चला प्लस थ्री चा स्क्वेअर नाईन व्हेरी गुड नाईन आणि क्यू चा स्क्वेअर येतो क्यू स्क्वेअर क्लिअर. हा नाईन आहे आपला त्याला क्यू क्यू म्हणा ओके हा नाईन आणि तिकडे आहे क्यू चा क्लिअर. ओके समजलं कसा काढायचा आहो तुम्हाला है ना अंडरस्टँड ना एकदम क्लिअरली. चला नेक्स्ट चला चला ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर. ओके सेम हा ए हा काय ना बी. ओके फर्स्ट स्टेप आपली काय एक्स मायनस टू अपॉन एक्स पूर्ण टर्म ऍडिटिव्ह झाली काय इज इक्वल हा त्याचा स्क्वेअर इज इक्वल फोर. आता हा ए आणि हा काय बी है ना तिथे निघा हा ए आणि हा काय बी. तर ए मायनस बी म्हणजे कोणता वाला फॉर्म्युला येणार सेकंड वाला सेकंड वाला फॉर्म्युला काय ए स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार एक्स चा स्क्वेअर बरोबर आहे मायनस साईन टू इंटू ए ए म्हणजे काय आपला ए च्या जागी कोणती व्हॅल्यू एक्स आहे ना एक्स
ओके इनटू बी बीची वैल्यू क्या आपली टू अपॉन एक्स क्या है टू अपॉन एक्स बोला हाँ टू अपॉन एक्स है टू अपॉन एक्स प्लस बी की वैल्यू बी स्क्वायर क्या आपला बी क्या आपला टू अपॉन एक्स क्या है टू अपॉन एक्स ओके तो टू अपॉन एक्स का स्क्वायर टू अपॉन एक्स का स्क्वायर टू अपॉन एक्स का स्क्वायर ठीक है चलो इज इक्वल्स टू ओके एक्स स्क्वायर ओके एक्स स्क्वायर एक्स स्क्वायर एज इट इज माइनस ओके टू टू जा फोर फोर टू टू जा फोर फोर आणि एक्स एक्स गेट कॅन्सल एक्स एक्स गेट कॅन्सल कारण न्यूमिनेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल असे कॅन्सल होत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल जर का असं असेल तर कॅन्सल होणार ना टू अपॉन एक्स तर हे असे असे कॅन्सल होते असे कॅन्सल होत नाही न्यूमिनेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल होते ठीक आहे तर इथे एक्स असतं तर एक्स एक्स गेट कॅन्सल ओके पण असं कॅन्सल होणार नाही क्लिअर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं टू टू झा फोर ठीक आहे प्लस टूचा स्क्वेअर किती आला फोर आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ठीक आहे कधी कधी काय करता तुम्ही टूचा स्क्वेअर फक्त काढता फोर बरोबर आहे अपॉन एक्स स्क्वेअर काढत नाही एक्स असेल तिथं विच इज रॉंग ठीक आहे रॉंग आहे झालं ओके काय करायचं टूचा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर पण काढायचं टूचा स्क्वेअर आला फोर आहे का आणि एक्स स्क्वेअर आला एक्स स्क्वेअर ठीक आहे अंडरस्टूड चला नेक्स्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय कोणता आपला क्वेश्चन नंबर फाय ओके सेम पुन्हा अगेन पहिला क्वेश्चन लिहा एक्स प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू हा आपला काय झाला पूर्ण टर्म ए ही पूर्ण टर्म बी ठीक आहे आता यामध्ये कुठला ए प्लस बी चा फॉर्म्युला म्हणजे फर्स्ट वाला फॉर्म्युला काय पहिला वाला ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे काय ए एक्स चा स्क्वेअर बरोबर आहे ठीक आहे प्लस टू इंटू ए म्हणजे काय ए एक्स ओके इंटू बी म्हणजे काय बी वाय ओके प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय बी वाय चा स्क्वेअर बी वाय चा स्क्वेअर काल ओके एवढी कन्सेप्ट क्लिअर आहे चला नेक्स्ट पुढे सिंपल काय करतोय मी करतोय ना की नाही ना काय करतोय फक्त व्हॅल्यू पुट करतोय ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना ए चा स्क्वेअर की ए ची व्हॅल्यू पुट करतो ए एक्स है ना ए एक्स स्क्वेअर ठीक आहे प्लस टू ए बी लिहिला का है ना हे पूर्ण हाई पूर्ण टर्म ए टू ए बी बी स्क्वेअर है ना तेच आहे कळत आहे अंडरस्टँड नेक्स्ट फुल उडा एस बोललो चला नेक्स्ट आता करा ए स्क्वेअर तर ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर दोघांचा स्क्वेअर काढला ॲज इट इज एक्स स्क्वेअर ओके प्लस आता ह्याला मी काय करतो व्यवस्थित करतो टू ए बी अरेंज करतो एक्स वाय ओके टू ए बी एक्स वाय ओके नेक्स्ट प्लस ओके प्लस बीचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर ओके असं अरेंज करून द्या अदरवाईज हे पण राहील द्या ए एक्सचा होल स्क्वेअर प्लस टू ए बी एक्स वाय प्लस बी वायचा स्क्वेअर ओके ओके समजा हेही राईट आहे आणि हेही राईटच आहे ठीक आहे बोथ आर राईट कोणतंही एक तुम्ही घेऊ शकता कन्सिडर करू शकता ठीक आहे क्लिअर आहे सर पटकन जरा व्हिडिओ पॉज करायचं मी जरा लिहून घ्या नाही तर मग आम्हाला सगळी जादू होणार ना सगळं काय होऊन जायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स ठीक आहे आता तुम्ही मला हेल्प करा सॉल्व करा पडा ठीक आहे करणार ना करणार पहिला काय करायचा क्वेश्चन आहे तिथे सेवन मायनस फोरचा स्क्वेअर इज इक्वल टू ही पूर्ण टर्म ए ई बी ए मायनस बी कोणता वाला फॉर्म्युला सेकंड चला मग पहिला काय होणार ए म्हणजेच काय सेवन एम चा स्क्वेअर व्हेरी गुड मायनस साईन नंतर काय होणार टू बी टू इंटू इंटू वॉट टू इंटू ए ए म्हणजे काय सेवन एम है ना सेवन एम इंटू बी बी म्हणजे काय फोर व्हेरी गुड शब्बास नंतर काय होणार बी चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर म्हणजे काय फोर चा स्क्वेअर व्हेरी गुड चला बरोबर चालू पुढे सेवन चा स्क्वेअर किती येतो हां 49 है ना 7 49 49 एम चा स्क्वेअर एम स्क्वेअर बरोबर आहे मायनस 7 टू झा 14 आणि 14 4 झा 14 4 झा लवकर सांगा पटकन पास लगेच लगेच अंतर वाले 14 4 झा लगेच पास म्हणून सांगतो टेबल बायटिंग करा है ना 14 4 झा 53 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
चला आंसर चला चला क्लियर है कैसे समझ लगा तुम्हारा टेबल राइटिंग करा है ना चला नेक्स्ट क्वेश्चन अनिक दें एज इट इज फर्स्ट क्वेश्चन लिख दिया सब स्क्वायर इज इक्वल टू ओके काय करना हाँ ए आणि हा काय बी चला तुम्ही सांगा पटापट आहे ना ए प्लस बी चा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला फर्स्ट की सेकंड फर्स्ट चला मग फर्स्ट फॉर्म्युला ए स्क्वेअर म्हणजे काय एक्स चा स्क्वेअर बरोबर आहे प्लस प्लस साइन आणि नंतर काय येणार पटापट हेल्प करा पटापट सांगा टू बोला बरोबर टू इंटू ए ए काय आपला एक्स है ना एक्स ए काय आपला एक्स है ना हा तो एक्स नंतर इंटू बी बी काय डिनोमिनेटर घे कैंसल न्यूमिनेटर डिनोमिनेटर घे कैंसल तुला काय एक्स इंटू वन म्हणजे एक्स ओके प्लस वन चा स्क्वेअर वन अपॉन टू चा स्क्वेअर किती येतो फोर चला आंसर तुम्हाला जर का सम्स येत असतील चार पाच सम बघितल्यानंतर तर पुढचे सम तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून सॉल्व करा ठीक आहे आणि नसेल ऑप्शन नाही बघा ठीक आहे चला नेक्स्ट ह्या एक्सरसाइज मध्ये आपला लास्टचा नाही आहे एक्सपांड मधला लास्टचा क्वेश्चन आहे कुठला एक्सपांड मधला लास्ट क्वेश्चन आहे त्यानंतर जे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू सगळं एकत्र होतो ना त्याच्यावरून जाईल ठीक आहे चला फर्स्ट काय करणार सेम ॲज इट इज इक्वल टू हा ए आणि हा काय बी टर्म बरोबर आहे ए मायनस बी म्हणजे कोणता फॉर्म्युला युज करणार फर्स्ट सेकंड सेकंड काय ना ए ए म्हणजे तर ए चा स्क्वेअर मायनस टू इंटू ए बरोबर आहे ए ओके इंटू 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 बी बी म्हणजे काय वन अपॉन ए वन अपॉन ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे वन अपॉन ए चा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर चला ए स्क्वेअर ॲज इट इज ए स्क्वेअर आहे त्यानंतर ए ए गेट कॅन्सल होईल ना हा टू इंटू वन टू टू इंटू वन टू ओके प्लस वन चा स्क्वेअर वन वन चा स्क्वेअर वन आणि ए चा स्क्वेअर काय तो ए स्क्वेअर झाला ए स्क्वेअर समजा ओके अशा प्रकारे आपलं एक्सपांड जे सगळे झालेले आहेत त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू क्वेश्चन नंबर टू आणि क्वेश्चन नंबर थ्री ठीक आहे चल बाय बाय.